इंधन दरवाढी विरोधात काँग्रेसने आज भारत बंदची हाक दिली आहे. काँग्रेसने पुकारलेल्या भारत बंदला 21 राजकीय पक्षांनी पाठिंबा दिलाय. पुण्यात देखील बंदची पडसाद उमटायला सकाळपासून सुरुवात झाली आहे. पुण्यातील मंडई येथील टिळक पुतळा येथून इंधन दरवाढीला विरोध करण्यासाठी शहरातील काँग्रेस नेत्यांनी घोडागाडीमधून निषेध मोर्चा काढत नागरिकांना या बंदमध्ये सहभागी होण्याचं आवाहन केलंय. पेट्रोल आणि डिझेलच्या दररोज वाढणाऱ्या किमतीविरोधात काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वात सर्व विरोधी पक्षांनी आज पुकारलेल्या भारत बंदला केवळ देशभरातूनच नव्हे तर राज्यभरातून प्रतिसाद मिळतोय. काँग्रेससह देशभरातील तसेच राज्यभरातील विरोधी पक्षांनी इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर भारत बंदला पाठिंबा दर्शवलाय. गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर सतत वाढत आहेत. आजही पेट्रोलच्या दरात 23 पैशांनी वाढ झाली आहे. त्यामुळे 1 लिटर पेट्रोलसाठी 88.12 रुपये मोजावे लागतायत. इंधन दरवाढीमुळे महागाई वाढत असताना दुसरीकडे रुपयाची घसरण सुरूच आहे. मोदी सरकारचं हे अपयश जनतेसमोर नेण्याचा प्रयत्न विरोधकांकडून भारत बंदच्या माध्यमातून केला जातोय. आज पुण्यात काँग्रेसकडून घोडागाडी शहरभर फिरून पेट्रोल दरवाढीचा निषेध व्यक्त करण्यात आलाय. पुणे शहरात जाणार आहे कारण सर्वसामान्य माणसावर वेळ अशी आलेली आहे की इतके डिझेल आणि पेट्रोलचे भाव वाढलेले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात ज्या वेळेला भाव कमी होते डॉलरचे त्याही वेळेला पेट्रोल डिझेल दरवाढ कमी केलेला आहे. उलट पक्षी विसंगतपणे ती रोज वाढत चालली आहे. ती इतकी वाढली आहे की आता ती गगनाला भिडली आणि त्यामुळं सगळ्या वस्तू महाग झालेल्या आहेत. सर्वसामान्य माणसाला मोदी सरकारच्या काळात जगणं अवघड झालेलं आहे आणि म्हणून आमच्यावर पण ही वेळ आली आहे. आम्ही मोटरसायकल डिझेलच्या ज्या गाड्या आहेत त्या न वापरता ही घोडागाडी आज आम्ही मुद्दाम वापरतो आहे की आता सर्वसामान्य माणसावर पण हीच वेळ आली आहे.